नमस्कार मित्रांनो, तुमचं ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, विमान आकाशात उडत असताना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, तुमच्यापैकी काही जणांनी विमानाने प्रवाससुद्धा केला असेल। परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाचे मायलेज किती असेल, एक लिटर इंधनमध्ये विमान किती दूर जात असेल? चला तर मग आज आपण जाणून घेऊ। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटी दाबा व ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। मित्रांनो, विमानाचे सुद्धा बरेच प्रकार असतात। विमानाचे मायलेज हे त्याचा आकार, प्रकार व प्रवासी क्षमतेवर अवलंबून असते। उदाहरणासाठी आज आपण बोईंग 747 या प्रवासी विमानाचे मायलेज जाणून घेणार आहोत। हे एक खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे व लांब पल्ल्याचे विमान आहे। या विमानामध्ये 4 इंजिन आहेत। या विमानाला जंबो जेटसुद्धा म्हटले जाते। या विमानाचे अनेक व्हेरियंट्स आहेत। या विमानाचे मॅक्सिमम टेकऑफ वेट आहे 378 टन। या विमानामध्ये जेट A1 केरोसिन इंधनचा उपयोग केला जातो। या विमानाची इंधन क्षमता 238,604 लिटर आहे, म्हणजे एवढे इंधन या विमानामध्ये बसू शकते। या विमानाचे मॅक्सिमम स्पीड 900 ते 988 किलोमीटर प्रतितास आहे। बोईंग 747 विमान प्रत्येक सेकंदाला 1 गॅलन म्हणजे 4 लिटर इंधन खर्च करते, म्हणजे एका मिनिटात 240 लिटर व एका तासात 14,400 लिटर इंधन खर्च करते। तेव्हा 13 तासाच्या प्रवासामध्ये हे विमान 187,200 लिटर इंधन खर्च करेल। हे विमान 1 मैल अंतर पार करण्यासाठी 5 गॅलन इंधनाचे ज्वलन करते, तेव्हा 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी हे विमान 12 लिटर इंधन खर्च करेल, म्हणजेच 1 लिटर इंधनमध्ये हे विमान 0.8 किलोमीटर अंतर पार करेल। बोईंग 747 या विमानामध्ये 568 प्रवासी बसू शकतात। समजा या विमानात 500 प्रवासी बसलेले आहेत, तेव्हा हे विमान 500 प्रवाशांना 12 लिटर इंधनमध्ये जवळजवळ 1 किलोमीटर अंतर घेऊन जाईल, म्हणजेच हे विमान 1 किलोमीटर अंतरामध्ये प्रति व्यक्ती फक्त 0.024 लिटर इंधन खर्च करेल आणि 100 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी प्रति व्यक्ती 2.4 लिटर इंधन खर्च करेल, म्हणजे हे विमान प्रति व्यक्ती कारपेक्षाही कमी इंधन खर्च करते। एक कार 100 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 4 ते 5 लिटर इंधन खर्च करते। कारमधून जर 4 प्रवासी प्रवास करत असतील तर कार परवडते, परंतु एक व्यक्ती प्रवास करत असेल तर बोईंग 747 विमान कारपेक्षाही फायदेशीर आहे। या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की विमानाचे मायलेज किती असते। तर अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।